అఖిల జగస్వామి సాంబ సదాశివ వల్లారి మణిమల్ల సంహారక ఐశ్వర్య ప్రదాత శక్తిదాత జయ దుర్గాధీషిత ఆది రుద్ర శ్రీ మాతండ భైరవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ శివ మాతండ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल देवा माधवा तुम्ही आला देवा मला कळू शकतं की तुम्ही कुठे असाल असे एकांतात काय करत असाल अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या अनेक आत्मे मुक्तीसाठी तिष्ठत होते ह्यासाठी मला एकांत हवा होता परंतु देवा आता तुम्ही गडावर यावं आता विलंब नको तुम्ही येणं हे मला अपेक्षितच होतं मला हेही ठाऊक आहे की मला फार काळ जेजुरीगड सोडून नाही राहता येणार पण माधवा हाती जे कार्य घेतलं आहे ते बाजूला ठेवून कसं चालेल देवा परंतु आता गडावर येणं आवश्यक आहे आपण आहात म्हणून मी निश्चिंत आहे देवा खरं तर मी वेगवेगळ्या कार्यात व्यस्त होतो हेतूपूर्वक अंतर राखून होतो पण का देवा श्री म्हाळसादेवींनी अनपेक्षित निर्णय सांगितला आहे बाणाईला जेजुरीला बोलवण्याचा आता पुढे काय घडणार आहे ह्याची श्री म्हाळसादेवींना कल्पना नाही बरं झालं तुम्ही आला देवा श्री म्हाळसादेवी आपली प्रतीक्षा करतायत निघूया देवी हे काय आहे तुमच्यासाठी हे सुगंधी जल आणले आहे मी तुला या आधी सांगितले आहे की मला काय हवं काय नको हे बघायला सेविका आहेत पण अक्कांनी मला तुम्हाला काय हवं नको ते बघायला सांगितले आहे ठेव तिथे तुला काही जाणून घ्यायचंय का नाही अगदी तसं काही नाही तुम्हाला काही सांगायचं होतं मी मगाशी येत असताना बाहेर सेवकांमध्ये चर्चा सुरू होती काही गोष्टी कानावर पडल्या असं ऐकलंय की
देव येणार आहेत? मला अजूनही वार्ता कळली नाही, पण हिला सारं कसं ठाऊक आहे? तुला बरं सारं कळलं. इथे आल्यापासून या राजवाड्यात मी सगळ्यांना भेटले, त्यांच्याशी बोलता बोलताच ही वार्ता मला कळली. ही दिसते तशी साधी नाही, कामाची आहे. हिच्याकडून बऱ्याच गोष्टी भविष्यात काढता येतील मला. फारच सुंदर आहेत. ठेव, तुझ्यासाठीच आहेत. अजून काय म्हणत होते सेवक? माझ्या जेवढं कानावर पडलं तेवढं मी तुम्हाला येऊन सांगितले. अजून काही कळालं तर मी त्वरित तुम्हाला येऊन सांगेन. अजून एक सांगायचं होतं. काय सांगायचं आहे? नाही म्हटलं, देव येणार आहेत तर त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा होती मनात. ते आले की तुला त्यांचं दर्शन होईलच. त्यांना काय हवं नको ते कळालं असतं तर तसं मी त्यांच्यासाठी केलं असतं. तेवढीच माझ्या हातून त्यांच्यासाठी सेवा घडली असती. माझं भाग्य. गडावरचे काही नियम आहेत आणि त्याचे पालन करणं अनिवार्य आहे. यांना काय नको काय हवं हे बघायला मी आहेच, आणि गणोबा त्यांची सेवा करायला सज्ज आहे. त्यामुळे इतर कोणीही त्यात लक्ष घालण्याची काही आवश्यकता नाही. येतो आता. माधवी, अतिथी कक्ष आणि हा कक्ष सोडून कुठेही जायचं नाही. जेव्हा जेव्हा जे जे काम सांगितलं जाईल तेवढंच काम करायचं. देवा चलावे. देवा तुम्ही पुढे व्हा, मी नंतर भेटतो. कुठे गेला होतात तुम्ही? एकांतात. कशासाठी? माझ्या अनेक भक्तांची कार्य पूर्ण करायची होती. मला सांगून जाण्याची आवश्यकता नाही वाटली तुम्हाला? तू जाऊ दिलं असतस मला. तुझ्यासाठी आता दुसऱ्या काही गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. तुला बानू हा विषय अधिक महत्त्वाचा वाटतो? हो, पण
पण त्याला कारणीभूत तुम्हीच आहात। तू माझ्याशी अशीच बोलत राहणार आहेस का? तुम्हाला असेच प्रश्न विचारणार आहेस? तुम्ही निघून गेलेले मला आवडलेलं नाही। आपण काहीतरी वेगळं बोलूया। तुझे माता पिता कसे आहेत? तुम्हाला त्यांची आठवण आहे तर कसं वाटलं असेल त्यांना ते इथे आल्याने तुम्ही निघून गेला? मी भेटेन त्यांना, त्यांच्या आदरातिथ्यामध्ये मी कसलीच कमतरता भासू देणार नाही। मी स्नान करून येतो। मला तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणून मी आले आहे। मला ठाऊक आहे। काय? हेच की तू बानूला इथे येण्यासंदर्भात संदेश पाठवला आहेस। हो म्हाळसा, तू अल्प काळ थांबायला हवं होतस। हा निर्णय तू घाईत घेतला आहेस। आश्चर्य आहे। मला वाटलं होतं माझ्या निर्णयामुळे तुम्हाला आनंद होईल म्हणून मी निर्णय सांगण्यासाठी अधीर झाले होते। पण हा निर्णय तू का घेतलास? त्या बानूला जेजुरीत बोलावून घे, त्यामुळे एक गोष्ट साध्य होईल। देव सतत तुझ्या दृष्टी समोरच राहतील। मला त्याची कारण सांगावी लागतील का? तुझी इच्छा नसेल तर नको सांगूस, पण बानूला पुन्हा इथे आणणं एवढं सोपं नाही। बार रानात गेला नाही सोय? अरे म्हटलं होतास मला कम्या रानात जाणार आहे शेणदासनी घेऊन। हे बानू, काय बी घडलं नाही असं नग वागूस। अग हात येऊन म्हाळसादेवचा सांगावा देऊन गेले ते गणबा, आणि तू त्यासनी नाही म्हणलीस का? मला पुण्यांदा ह्या इशे नाही काढायचं। आता मी ठरवलं आहे, जेजुरी मध्ये पाऊल ठेवायचं नाही तर नाही। अग बांगू, पर हे वागणं बरं दिसतंय होय का? का बरं दिसत नाही? अग त्या म्हाळसादेवी आहेत, जेजुरीच्या राणी आहेत, त्यासनी काय वाटल? मला जेजुरीत न जा म्हणताना त्यासनी काय वाटलं नाही भाई। अरे मला देवांसंगत न बोलता यावं म्हणून इंद्रदेवांनी मला तो करंडा दिला होता। तो करंडा पाण्यात बुडवाया सांगताना त्यासनी काय वाटलं नाही भाई। अन असं असताना त्यासनी काय वाटल ह्याचा विचार म्या का करावा? अनार तू एवढं मनाला कशापाई लावून घेतो आहेस? तुझ्या मोर तुझ्या पोरीला जेजुरीतनं बाहेर काढलं तेव्हा मी काय बी केलं नाही असं तूच मला म्हणला होता। मग आता आपण त्यांचा कशापाई विचार करावा? ये बाय, तू नग विचार करूस। अग मी रागाच्या भरत बोलू असेल काय बाय? अग तुझ्यासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय बघ। अरे मला ते काय दिसन हवंय। अग म्हाळसादेवी समजई सुरून तुला ये म्हणले आहेत तेव्हा त्यांच्या सांगाव्याला असं नाही म्हणणं बरं दिसणार नाही। अग तुला ह्याचा त्रास होईल बघ। अरे अजून किती त्रास होणार आहे? झालं आहे त्यापेक्षा अजून किती वाईट होणार आहे माझ? हे बाळ, अग असं नग बोलू। अग हात माझं मन मला खायला उठलंय तुझ्याकडे आता बघवत नाही मार। रागाच्या नादात मनातलं जे आहे ते मी तुला सांगितलं। असं असं वाटतंय तुझ्या मोर उगा बोललो मी माझ्या मनात। मला कुठे ठाव होत की तू त्याचा असा विचार करशील? नाही बा, अरे तू मला म्हणलास म्हणून मी नाही म्हणले असं नाही। माझं मी स्वतः ठरवलं आहे का आता मी जेजुरीला नाही जाणार। असं नग बोलूस बानू,
विचार कर हो तर आता आपण निघू जस हाय तस निघू आणि जाऊ जे जोरीला तू विचार कर जाशील ना बघ नाही बा आता मी जेजुरीला नाही जाय गणोबा तुम्ही कुठे चालला आहात जी अंतपुरात कशासाठी देवीची भेट आहे आम्ही चंदनपुरीहून आलो आहे जी जी बाणूबाईंचा सांगावा घेऊन काय सांगणार आहात देवींना बाणूबाई म्हणले की येणार नाहीत हात गणोबा तुम्ही आता जाऊ नका नंतर संदेश द्या बर हीच योग्य वेळ आहे गणोबा तुम्ही बाणाईचा सांगावा देवींना देऊन या जी मी स्वतः संदेश पाठवलाय तिला तिने नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही गणोबा या आत या बरं झालं तुम्ही आलात माझा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे आता कळेल मी यांना चंदनपुरीला संदेश घेऊन पाठवला होता गणोबा जी काय झालं सांगा जी तुम्ही दिलेला संदेश मी त्यासनी वाचून धावला मग काय म्हणाली ती जी त्यांनी बी तुम्हाला सांगावा धाडला आहे महासाताईसनी सांगा का मी जेजुरीला येणार नाही आणि महासाताईसनी असं वाटतच असणार का देव हात आहे तेव्हा त्यासनी हे बी सांग होय देव हात आहे आमच्या गावात आमच्या वस्तीत आमची सत्ता आहे तथा येऊन त्यांच्या धाकाखाली राहण्यापरीस मी हात आमच्या वस्तीत राहील माझा अपमान केला आहे तिने ऐकलं काय म्हणाली ती आता तरी म्हणा की तिचं चुकलं आहे आता तरी म्हणा की मी जे केलं ते योग्य केलं होत कधीतरी माझी बाजू घ्या माळसा मी तुला याआधी सांगितलं होत की तू हा निर्णय आता घ्यायला नको होता तू याआधी बानूला इथे बोलवलं होतस तिचा जो अपराध नाही त्याबद्दल तिला शासन देखील केलं होतंस तेव्हा ते सगळं काही विसरून ती इथे कशी येईल म्हणजे मी तिला शासन केले हा माझा अपराध झाला
का या माणसाला नाही म्हणाली ती? माझ्या निमंत्रणाला नकार देण्याचं धाडस केलं त्या बानूने? माळसा, माळसा नाही, मला थांबवू नका, नाहीतर अनर्थ होईल. शांत हो माळसा, शांत हो. तो अनर्थ आम्हाला ठाऊक का नाही? मागे सारा गड जळून भस्मसात झाला असा तुझ्या रागापुढे. आता असं काही करू नकोस, शांत हो आधी. नाही नाही, मी गप्प बसणार नाही.